नमस्कार नमस्कार सांगोला शेळ्यांला किती हजार हजार सांगायचं नाही पिलो आहे तिला बोकडा एक तुझं इकडे आहे हां ही साडीचा आहे दोन साड्या त्या दोन पिलाच्या आहेत साडीची जरी 7,000 होती दातारे चौशा साई दाती मोबाईल नंबर सांगता मोबाईल नंबर नाही वापर बाजार नाही चांगला आहे माडगावचा बाजार चांगला आहे आठवड्यात नाही एकदा दर शुक्रवारी आणि या माडगाळ बाजाराविषयीची माहिती घेऊया. तर आपण आज या ठिकाणी आलेलो आहोत. शेळी चांगली वाटली क्वालिटीमध्ये किंमत विचारूया. दादा इसकी किंमत किती होणार आहे? 25,000. 25,000. उभं राहता का जरा पुढं माहिती सांगता बोला बरं हां दादा माईक वाजव या बोला जर गाभण शेळी असली तर गाभण आहे का? हां गाभण आहे. गाभण किंमत किती म्हणलं? 25,000. 25,000. हां काय कमी जास्त होणार का? हा होणार 1,500 होणार. नाही म्हणजे कसं आहे माहिती का, तुझं काहीतरी हत्ती घेतलं की किंमत सांगायची नाही. कारण मुख्य कस्टमरला तुझी पटाव, कारण बाजारात माणसं किमती ऐकून येते. हा मग काय सांगितलं काय किंमत होती? तसं बघा 20 बघा फायनल फायनल विटच्या खाली जात नाही. आणि जर कुणाला अशा मोठ्या शेळ्या पाहिजे असेल तर मिळणार का? हा मिळणार मिळणार. कुठली जातीची म्हणा शेळी? जाती यावर जवारी जवारी होय. हा जवारी म्हणजे आमच्या उस्मानाबादमध्ये कसं त्या पद्धतीची. हा हा दुधाला कशी असते? दुधाला चांगलं येते. दुधाला 1-2 लिटर दूध देते. होय 1-2 लिटर दूध. हां मोबाईल नंबर सांगा. मोबाईल नंबर सांगायचा 63-61-39-35-35. आमचं घ्या. हे यूट्यूबला गेलं का नाही कस्टमर? नमस्कार. हा नमस्कार म्हटलं नाव सांगा. हा नमस्कार नमस्कार. अंकुश कांबळे. होय गाव कुठलं? वसपेठ. काय आणले आज विक्रीला? विक्रीला शेळ्या आणलेत. ही शेळी होय? हा काय काय बनाय का खाली? हा खाली 1 किलो आहे. काय सांगता किंमत आहे? 17,000 सांगतो. सांगाय 17,000? हा कमी जास्त होते. हा कमी जास्त होते. तर मला एक मोबाईल नंबर सांगा तुमचा. 96-04-85-79. पूर्ण सांगितलं का? हा 85-79-03. तर मित्रांनो या बाजारात अशी क्वालिटीचे शेळ्या तुम्हाला मिळतील. लय वाजवाय लागले. तर मित्रांनो तुम्हाला या आपल्या माडगावच्या बाजारात अशा क्वालिटीचे शेळ्या मिळतील. दादांचा नंबर दिलेला आहे, संपर्क करू शकता. किती पाहिजे? नमस्कार. हा नमस्कार. गाव कुठला? आमचं चर्चन. हे कुठला बाजार आहे? हे माडगावच. चांगला बाजार आहे का? मोठा मोठं बाजार आहे. शेळ्यासाठी प्रसिद्ध? हा प्रसिद्ध. काय आणले विक्रीला? आम्ही गाभणी शेळे आणले. काय किंमत सांगताय? त्याला 15,500 सांगतो. गाभण किती ती? आता 8 दिवसात येते बघा. किती वय येत आहे त्याची? 4 वी येत आहे. ही 3 वी येत आहे. हा ही गाभण आहे. त्याचं 11,500. हा हा बरोबर. हा होय 96 96 96. आणि डबल 1 05-17-04. नमस्कार. नमस्कार सर. प्रकाश सुरेश लातूर करजगी. हा चांगला आहे, घ्यायला चांगला आहे. ही जे सांगतं आम्ही 8,000. हा सडी आहे. हा ते पण सडी आहे. ते 6,500. ही गाभणी आहे दोन्ही. ही गाभणी आहे 6,500. आणि ते आजूबाजूचे आहे ते. आणि किंमत तुम्ही सांगताय? हा बाजारात ह्याच्यात काय कमी जात? हा कमी 6,500 कमी जात. मोबाईल नंबर सांगा. 9823-9834-56. जर कुणाला शेळ्या पाहिजे असतील तर बरं बरं. हा आमचा नंबर कॉन्टॅक्ट करा, मी देतो सगळं. ठीक आहे बरं. तर मित्रांनो आपल्याला या बाजारामध्ये अशा शेळ्या सुद्धा मिळू शकतात. तर मित्रांनो माडगावचा बाजार आहे, चांगला बाजार आहे, मोठा बाजार आहे. जर कोणी आलं तर शुक्रवारी या बाजारात तुम्ही येऊ शकताय. तुम्हाला खात्रीशीर आणि जातीहून शेळ्या मिळतील.
काही लोकांना तर मराठी येतंय कुणाला येत नाही. तर मित्रांनो तुम्हाला माहितीसाठी व्हिडिओ आपण टाकलेले आहेत. तर मित्रांनो माडगावमध्ये या बाजारामध्ये तुम्हाला या साईजची सुद्धा करडं म्हणजे या शेळ्यांबरोबर आहेत. तर या सुद्धा मिळतील 11-12 हजार रुपये किंमत सांगतात शेळ्यांची कमी जास्त करून दिली जाईल. खात्रीशीर शेळ्या या ठिकाणी मिळतील तुम्हाला. ह्या क्वालिटीमधल्या शेळ्या इथं उपलब्ध आहेत. तर मित्रांनो बघू शकताय आणि यांच्याबरोबर त्या पाटी बोकडसुद्धा आहेत. तरी सोडून दाखवतात एका पार्टीला की कसं चालत्यात वगैरे काय. तर मित्रांनो ही माहिती आपण दाखवतो त्यांचे व्यवहार चालू आहेत. तर या क्वालिटीमध्ये जरी पाहिजे असतील तरी तुम्ही या बाजारला नक्की या. चंद्राम सुभ्राज चौक बोले माडगाव. होय माडगाव इथलं. हा बाजार आहे का चांगला. हो चांगला. काय आणलं विक्रीला. हे बोकड आणि पाटण. ही दोन काय बोकड आहे तुम्ही. हे पाट आहे. पाट काय सांगताय पाटीची किंमत. 12 हजार जोडीची होईल. हो आणि पाड्याच्या ती 25 हजार. किती. 25 हजार म्हणजे चारीची. हा चार म्हणजे कितीला पडतं एक. हा समोरदार आहे की माहिती. जरा माहिती समोरदार मी जोरात आवाज येतो किती. हा ते 4.5 आहे. हे 4.5 ना. 7.5 7.5 7.5 7.5 पडते. 7.5 आहे. कमी जास्त होतं काय काय घेताना. हो कमी जास्त होतं. मोबाईल नंबर सांगा. मोबाईल नंबर 73 87 47 43 43 91 जर कोणी संपर्क केला तर देणार का बघून. हा संपर्क केला तर देणार का. हो देऊ. मराठी येते ना तुम्हाला चांगलं. तर मित्रांनो या बाजारामध्ये बाबांच्यावर संपर्क करा. त्यांचा नंबर दिलेला आहे. कुणाला पाटी बोकडं शेळ्या जरी लागत असतील तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकताय. धन्यवाद.